आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी शाब्दिक फटकेबाजी केली. छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. झेंडा मिळाला, अर्थात हे चिन्ह काय, झेंडा काय, नाव काय, हे सगळं ठरवताना सुदैवाने माझा सिंहाचा वाटा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यापासून होता. किंबहुना मी जो एटेन बंगला, तो सरकारी विरोधी पक्षात नेत्याचा बंगला, तिथेच हे सगळं काही जे निर्माण झालं. या निवडणुका तोंडावर आलेल्या, लोकसभा, विधानसभा काळजी करू नका, त्याच्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, या सगळ्या येणार आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला जीव तोडून काम करावं लागेल, हिशोब केला जाईल, आणि त्याप्रमाणे मग महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा उमेदवारांची सुद्धा निवड केली जाते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल, एकमेकाचे पाय ओढणं बंद करा. मी नेहमीच सांगतो, खेकड्याच्या वृत्तीनं वागू नका. मी नेहमी सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.